गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण इंग्लिश विषयामधील पेज नंबर 2 बघणार आहोत। काय करायला सांगितलं आधी वाचून घेऊया। ऍक्टिव्हिटी टाइम, से प्लीज, लिसन केअरफुली and act only when I say please. First activity, please sit down. Please sit down म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे, बसायचं आहे। इथे काय म्हटलं आहे, जर प्लीज म्हटलं असेल तरच ती ॲक्टिव्हिटी करायची आहे, प्लीज म्हटलं नसेल तर ती ॲक्टिव्हिटी करायची नाही। इथे मिसने प्लीज सिट डाऊन, तेव्हा मुलं सर्व जे सर्व खाली बसले, ठीक आहे। सेकंड पिक्चर, प्लीज स्टँड अप, इथे पण प्लीज म्हटलं आहे म्हणून पिक्चरमधील सर्व मुलं तुम्हाला उभे दिसतील, ओके। पिक्चर नंबर 3, मीस काय म्हणते बघा, पहिल्यांदा टर्न अराउंड, फक्त टर्न अराउंड म्हटलंय, प्लीज म्हटलंय का नाही। आता या गेममध्ये काय होईल की ज्याने टर्न केलाय तो खेळाचे बाद होईल, पाय फक्त एका मुलाने केला आहे, बाकीच्यांनी केला आहे का नाही, बाकीचे तसेच उभे आहेत आणि ज्याने केला आहे त्याच्यावर मुलं हसत आहेत, दिसते का तुम्हाला, ओके। आधीच म्हटलं आहे त्यांनी, लिसन केअरफुली अँड ॲक्ट ओनली व्हेन आय से प्लीज। पिक्चर नंबर 4, चला वाचून घेऊया काय म्हटलं आहे। प्लीज हॉप ऑन वन लेग, एका पायावर उडी मारा। इथे प्लीज म्हटलं आहे म्हणून सर्व मुलं ती ॲक्टिव्हिटी करत आहे, ठीक आहे। पिक्चर नंबर 5, हॉप ऑन टू लेग, इथे प्लीज म्हटलं आहे का नाही म्हणून ही ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे, परंतु तरीही काही मुलं ती करत आहेत, म्हणजे यांचं चुकलं की बरोबर आहे, रॉंग आहेत ते। समजली ही ॲक्टिव्हिटी, फर्स्ट पिक्चरला काय करायला सांगितलं आहे, प्लीज सिट डाऊन, मुलांनी ती ॲक्टिव्हिटी केली, ते खाली बसले। सेकंड पिक्चर, प्लीज स्टँड अप, उभं राहायला सांगितलं आहे, चित्रातील मुलं उभे दाखवलेले आहेत। इथे मीन्स नीट प्लीज म्हटलेलं नाही आहे, प्लीज टर्न अराउंड म्हणजे मुलं वळलेले नाहीत, फक्त एका मुलांनी चुकीची ॲक्टिव्हिटी केली, बघा बाकीचे मुलं त्याच्यावर हसताना दाखवलेले आहेत, ठीक आहे। इथे प्लीज नाही म्हटलं। फोर्थ पिक्चरला, प्लीज हॉप ऑन वन लेग, एका पायावर हॉप करा, जम्प करा। इथे प्लीज म्हटलं आहे म्हणून आपल्याला ती ॲक्टिव्हिटी करायची आहे, इथे प्लीज म्हटलं आहे का नाही। हॉप ऑन टू लेग तरी पण काही मुलं करतायत, आपण पण वर्गात तसंच करतो कारण आपण सूचना लक्षपूर्वक ऐकत नाही, ओके, ठीक आहे। या पेजवरचं संपलं, हे तुम्हाला घरी करून बघायचं आहे। सिट डाऊन, स्टँड अप हे फर्स्ट स्टँडर्डला झालेलं आहे आपलं, टर्न अराउंड पण झालेलं आहे, हॉप पण झालेलं आहे, एका पायावर उडी घेणे, दोन्ही पायावर उडी घेणे, हे सर्व पहिल्या वर्गात झालेलं आहे फर्स्ट स्टँडर्डला। चला पुढे पाहूया, पेज नंबर 3,
लेट्स स्पीक, हे सुद्धा झालेलं आहे फर्स्ट स्टँडर्डला आपलं. लिसन अँड इनॅक्ट, मी म्हणतोय माझ्या मागे म्हणा आणि ॲक्ट करा. हॅलो, माय नेम इज ललित. हाय, आय एम फरीदा. वन्स अगेन, हॅलो, माय नेम इज ललित. हाय, आय एम फरीदा. ही झाली इंट्रोडक्शन. ही इंट्रोडक्शन आपण फर्स्ट स्टँडर्डला सुद्धा घेतलेली आहे क्लासमध्ये. हॅलो, माय नेम इज मंजित. हाय, आय एम रिनल. हॅलो, माय नेम इज तरंग. हाय, आय एम श्यामल. वी आर फ्रेंड्स. हे आपलं फर्स्ट स्टँडर्डला पूर्णच्या पूर्ण झालेलं आहे. इथे नावं वेगळी वेगळी घेतलेली आहेत. आता आपण कसं आपल्याला घरी बसून शिकायचं आहे तर आपल्या भावासोबत इंग्लिशमधून तसं इंट्रोडक्शन करून घ्यायचं. भाऊ असेल, बहीण असेल, मित्र असतील त्यांच्यासोबत. हॅलो, माय नेम इज, सपोज आपण नाव घेऊया वंशचं. हॅलो, माय नेम इज वंश. मग आता इकडे आपल्या वर्गातली एखादी मुलगी घ्या, श्रावणी. मग श्रावणी काय म्हणेल? हाय, आय एम श्रावणी. कळलं ना तुम्हाला? आता तुमचं नाव सांगायचं आहे. हॅलो, माय नेम इज वंश. आता इथे मुलगीच घेतली पाहिजे असं नाही आहे, तुमचा मित्र पण येऊ शकेल. त्या मित्राचं नाव हॅलो आय एम रुद्र. ओके, अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, आपलं नाव सांगायची. करता येईल? हे सर्व आपलं पहिल्या वर्गात झालेलं आहे. एक वेळा फक्त आपल्याला रिवाईज करायचं आहे, उजळणी घ्यायची आहे. ठीक आहे, चला मग इथे थांबतोय मी.